नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला एक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल व तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ भेटत आहे किंवा भरपूर असे शेतकरी आहेत ते आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांना PM किसान योजनेचा लाभ भेटत नाही, तर मित्रांनो या दोन्हीसाठी सर्वात मोठी अपडेट आलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ही प्रोसेस करणं कंपल्सरी आहे मित्रांनो। तरच मित्रांनो तुम्हाला येणारा जो हप्ता आहे PM किसान योजनेअंतर्गत तो भेटणार आहे आणि ज्यांचे बंद होते हप्ते, काही शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत भरपूर असे हप्ते भेटले नाही त्यांना पण ही प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 100% जे PM किसान योजनेअंतर्गत जो लाभ भेटतो तो तुम्हाला भेटणार आहे। तर ही प्रोसेस काय आहे, कशी करायची आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि नवीन अपडेट काय ही पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे, PM किसान असं टाईप केल्यानंतर मोबाईलवरती पण ही प्रोसेस करा तुम्ही। तर इथं पहिली लिंक येईल PM किसान सन्मान निधी योजना, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली यायचं आहे। आता खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय असा इंटरफेस दिसेल। आता भरपूर जे न्यू अपडेट आलेलं आहे तर तुम्हाला इथं लेटेस्टमध्येच बघू शकता, इथं न्यू असं लिहून देण्यात आलेलं आहे। आता जे शेतकरी आहेत फॉर्म भरला आहे ते याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यांनी, त्यांना जे स्टेटस आहे फॉर्म भरल्याचं त्या स्टेटसमध्ये काय बदल झालेला आहे, प्रोसेस कुठपर्यंत गेली आहे ही तुम्हाला कळेल। इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत नसेल तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल करून गेट OTPवरती क्लिक करायचं आहे। जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येईल आणि तो OTP टाकून तुमची प्रोसेस कुठपर्यंत पोहोचली आहे हे तुम्ही बघू शकतात। आता दुसरी स्टेप म्हणजे मित्रांनो आता वापस यायचं आहे। आता इथं एक ऑप्शन आलेला आहे अपडेट मोबाईल नंबर, आता हे भरपूर महत्त्वाचं आहे कारण की मित्रांनो भरपूर जणांना पैसे येत नाहीत त्याचं कारण म्हणजे अपडेट मोबाईल नंबर। तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचा आधारला जो मोबाईल नंबर असतो तो अपडेट झालेला असतो, त्यांनी बदललेला असतो। तर जे शेतकरी याच्यामध्ये आढळतात त्यांना या ऑप्शनवरती जायचं आहे अपडेट युअर मोबाईल नंबर, यावरती क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल। याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील, एक रजिस्ट्रेशन नंबर असला तर रजिस्ट्रेशन नंबर टाका, आधार नंबर असला तर आधार नंबर टाकून तुम्ही कॅप्चा फिल करा, सर्च करा। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे, तुम्ही जो नवीन आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करतात किंवा बँकेमध्ये काही कारणास्तव तुम्ही जो मोबाईल नंबर चेंज करतात तो तुम्हाला नंबर इथे टाकून द्यायचा आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना जो डाटा आहे तो सिंक्रोनाइज करण्यासाठी सोपं जातं आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही व तुमच्या खात्यामध्ये पैसे DBT मार्फत डायरेक्ट जमा होतात। तर हेच त्यावरती सोल्युशन आहे आणि यामुळेच भरपूर शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे हप्ते भेटत नाही। तर मित्रांनो इथे बघू शकतात आता एक परत नवीन अपडेट देण्यात आलेला आहे, नेम करेक्शन ॲज पर आधार। तर इथं मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डप्रमाणे 7/12 नाव राहत नाही, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जे नाव आहे आधार कार्डवरती ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागतं। त्यानंतर जेव्हा तुमचा आधारला बँकला आणि PM किसान योजनेच्या पोर्टलवरती डाटा मॅच होतो त्यावरती तुमची जी FPO प्रोसेस असते ती तुम्हाला ग्रीन मार्क म्हणजे सक्सेसमध्ये दिसते आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ती FPO प्रोसेस रेड मार्क म्हणजेच पेंडिंगमध्ये FPO प्रोसेसचं जे स्टेटस आहे तुम्हाला बघायला भेटत नाही। पण मित्रांनो इथे नोटिफिकेशन तुम्ही वाचू शकतात, तुम्हाला ही प्रोसेस करण्यासाठी जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला थंबचं ऑथेंटिकेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नाव आहे तुमचं आधारप्रमाणे करू शकतात। तर मित्रांनो हे तुम्हाला पॉईंट आहेत काही हे लक्षात ठेवायचे आहे आणि आणखी पण काही ऑप्शन आहे, तुम्ही घरबसल्या KYC करू शकतात, नवीन फॉर्म रजिस्ट्रेशन करू शकतात, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही इथं स्टेटस पण चेक करू शकतात। ह्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या मित्रांनो, ह्या अपडेट सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहे। येणारा जो हप्ता आहे तो याच्या आधी ह्या अपडेट करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि हे जे महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। यानुसार जर तुम्ही प्रोसेस केली घर बसल्या तर तुमचं जे 100% सोल्युशन आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो ही अपडेट कशी होती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.